नाशिक रिंग रोड 56 किलोमीटरच्या रिंग रोड साठी 10,000 कोटींचा खर्च, 268 हेक्टरचे होणार भूसंपादन, पहा असा असणार रूट मॅप. तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि नवीन अपडेट्ससाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियोजनासाठी प्रस्तावित असलेल्या 56 किलोमीटर लांबीच्या बाहेरिंग रोडसाठी 26,80,000 चौक मी अर्थात सुमारे 268 हेक्टर जागेचे संपादन करावे लागणार आहे. यासंदर्भातील प्राथमिक अहवाल महापालिकेने तयार केला असून तो लवकरच शासनाकडे पाठविला जाणार आहे. संबंधित भूसंपादनापोटी जागा मालकांना रोख स्वरूपात मोबदला अदा करणे शक्य नसल्यामुळे गत सिंहस्थाच्या धर्तीवर 2.5 TDR देण्याचा निर्णय झाल्यास 67,00,000 चौक मी TDR द्यावा लागणार असून त्यामुळे TDRचे दर कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविक साधू महंतांना सेवा सुविधा पुरविण्यासाठी आराखडा तयार करण्याचे काम प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. त्याचबरोबर सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित असलेल्या 2 रिंग रोडच्या भूसंपादनाची तयारीही सुरू करण्यात आली आहे. शासनाच्या नगररचना कार्यालयाने प्रस्तावित रिंग रोडचा नकाशा तयार केल्यानंतर महापालिकेनेही प्राथमिक अहवाल तयार केला आहे. यात 60 मीटर रुंदीच्या रिंग रोडसाठी 158 हेक्टर तर 36 मीटर रुंदीच्या रिंग रोडसाठी 109 हेक्टर जागा संपादनाची गरज असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यासंदर्भातील प्रस्ताव आता शासनाच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे. या जागेच्या संपादनासाठी रोखीने मोबदला अदा करण्याची महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाही, त्यामुळे प्रोत्साहनपर TDRच्या माध्यमातून मोबदला अदा करण्याची योजना आखण्यात येत आहे. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर TDR बाजारात आल्यास TDRचा दर कोसळण्याची भीती आहे, त्यामुळे शासन आता काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकल्पासाठी तब्बल 10,000 कोटींचा खर्च येण्याची शक्यता आहे. 60 मीटर रिंग रोडचा मार्ग मुंबई महामार्गावरून खत प्रकल्पाजवळ डाव्या हाताला वळून पुढे पाथर्डी शिवारातून मनपा हत्तीच्या कडेने वालदेवी नदीला समांतर पिंपळगाव खांब शिवारामधून वालदेवी नदी ओलांडून विहितगाव शिवारामध्ये पुढे वालदेवी नदी ओलांडून नाशिक पुणे रोड ओलांडून देवळाली शिवारातून रेल्वे लाईन ओलांडून पंचकजवळ गोदावरी नदी ओलांडून माडसांगवी शिवारातून मनपा हत्तीबाहेर औरंगाबाद रो ओलांडून आडगाव शिवारामध्ये मनपा पूर्व हत्तीलगत पुढे ट्रक टर्मिनसच्या पूर्व बाजूला येऊन हा 60 मीटरचा रिंग रोड मुंबई आग्रा महामार्गाला मिळेल. 36 मीटर रिंग रोडचा मार्ग आडगाव ट्रक टर्मिनस समोरून 36 मीटर रिंग रोडची सुरुवात होईल. पुढे आडगाव मसरूळ मखमलाबाद मनपा हत्तीबाहेर जलालपूर शिवारातून गोदावरी नदी ओलांडून बारदान फाटा येथे गंगापूर रोड क्रॉस करून गंगापूर उजवा तट कालवा क्रॉस करून सातपूर MIDCला लागून त्र्यंबक रोड पर्यंत हा रस्ता येईल. पुढे नंदिनी नदी ओलांडून अंबड MIDCतून गरवारे रेस्ट हाऊस समोर मुंबई आग्रा हायवेला हा रस्ता मिळेल. तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि नवीन अपडेट्ससाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.